आणि भारत राऊत सर यांना आपण ऐकत होतात. सामना क्रमांक चार या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि सामना क्रमांक चार मध्ये मॅन ऑफ द मॅच या वेळेला आपण पाहू शकतायत. नो डाऊट अबाउट इट. जबरदस्त खेळ केली विजय भुईर. सुपर बॅटिंग करत असताना अर्धशतक झळकावलं गेलं आणि तब्बल आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून 20 चेंडूमध्ये 60 धावा 300 स्ट्राईक रेटने खेळला आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज आदरणीय सचिनजी मालवीय साहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत. सामन्याला सुरुवात षटक क्रमांक पहिले या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय रोहित किनी. संजय बोईरचा पहिला चेंडूवर या वेळेला मात्र तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल वन बाउन्स ओवर द रोप. 4 धावा गुड शॉट सुपर टायमिंग ग्रेट स्टार्ट. संजय गरत गोलंदाजी ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत जबरदस्त करतात. फलंदाजी जबरदस्त करत असताना सातत्याने पाहायला मिळतात. एक सुंदर सॉन्ग आणि गौरव किनी मॅचचा आनंद घेत असताना व्यासपीठावर ज्यांच्या नावावर 6 चेंडूवर 6 विकेट घेण्याचा कारनामा आहे साखरेच्या मैदानात. यावेळेला ऑन साइडला सुपर टायमिंग सहित मात्र चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. बॅक टू बॅक दोन बाउंड्रीज यावेळेला पाहायला मिळत आहेत. खणखणीत दर्जेदार चौकार VGPL चौकार. धन्यवाद. आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच च्या माध्यमातून. बघितलं झालं तर सुपर परफॉर्मन्स विजय भोईरच्या माध्यमातून आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय पालनजी काका यांना मी विनंती करतोय की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच मात्र या ठिकाणी सेरेमनी करणार आहोत. नक्कीच अजून एक चौकार आला तर स्वप्नील पाटील विहांश जे आपण पाहतो ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर स्वप्नील पाटील यांच्याकडून पारितोषिक होतं. परंतु या वेळेला आपण पाहता संजय भोईर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळला. सुशांत उबाळे च्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. आदेश या षटकानंतर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. ऑफ साइडला क्लास क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतो. नेत्रदीपक ग्लोरियस चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार VGPL चौकार चार. क्या बात है. नक्कीच पालनजी काका या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण या ठिकाणी विजय भोईर यांना मात्र सन्मानित करत आहोत. मॅन ऑफ द मॅच आपल्याला बघायला मिळतोय. टी शर्ट जे आपण बघतोय यज्ञजी कडू जे स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि त्यानंतर मात्र MH48 चे प्रोप्रायटर संजयजी एकनाथ किणी यांच्याकडनं मात्र आपण बघतोय सामनावीर ची ट्रॉफी आपल्याला बघायला मिळतंय. आणि त्यानंतर मात्र सचिनजी माळवी जे अध्यक्ष आहेत यांच्याकडनं मात्र विजय भोईर यांच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला बघायला मिळतंय. ते 1000 रुपयांचं कॅश प्राईज देत असताना नक्कीच तुम्ही खेळा मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच तुमचा विचार मात्र केला जाईल. त्यानंतर मात्र संघमालक शिरीषजी साळकर यांच्याकडनं मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राईज विजय भोईर. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. सुपर पद्धतीने मात्र इनिंग्स आपल्याला बघायला मिळाली आणि नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. विजय जास्त वेळ घेणार नाही आहे. कसं वाटतंय आज मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक तुला मिळालं आहे काय मात्र तुझी इच्छा आहे. आयोजनानुसार मतलब इथं खेळायचं चांगलाच वाटतं. एकदम मस्त ग्राउंड प्लेन आहे आणि खेळायला सुद्धा इथं मजा येते. आणि मी सर्वप्रथम तुम्ही श्री साळकर भाऊचा धन्यवाद करतो की त्यांनी मला 3 नंबरला त्यांच्या टीममध्ये घेतलं आणि परफॉर्मन्स दाखवायसाठी चांगलं वाटलं मला पण आणि चांगला परफॉर्मन्स झाला सुद्धा. नक्कीच वसई ग्रामीण प्रीमियर लीग हा एक मात्र स्टेज आहे प्रत्येक खेळाडूंसाठी. इथे मात्र तुम्हाला संधी मिळाली त्या संधीचं सोनं मात्र तुझ्या हस्ते झालं. नक्कीच तुला मात्र पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देईन. तर हे होते विजयजी भोईर ज्याच्या माध्यमातून मात्र धावा या खोऱ्याने वाहिल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपल्याला बघायला मिळाला. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये जिथे मात्र ऑन गोईंग मॅच चालू आहे आणि आमचे गुरुवर्य प्रमोदजी शेडगे सर मात्र पुन्हा एकदा जॉईन होतील. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच आदी अर्थातच आदेश पाटील. सुशांत किनी मेडन ओर आणि विकेट हॅट्रिक साठी आपण पाहू शकतात. मेडन ओर साठी 25,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे राहुल किनी यांच्याकडून आणि विकेट हॅट्रिक साठी आपण पाहू शकतायत स्वप्नील पाटील विहांश ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल.
नुकतच पालन बाबा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. पहिल्या षटकामध्ये कणखर मजबूत स्थितीमध्ये 20 धावांवर संघ जाऊन पोहोचला गेलाय. ऑन स्क्रीन वर आमचे जीवलग मित्र अत्यंत जवळचे कैलाश जाधव आणि प्रदीप किरकिरे यांना आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. याला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता, जंटल पुश केलं जातं आणि संजय गरत एक खासियत राहिले या फलंदाजाची. डिसिप्लिन क्रिकेट तर खेळतोच, परंतु सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे मात्र या फलंदाजाने दाखवून दिले गेलं. कारण ज्या वेळेला वीरेंद्र सेवाग या फलंदाजाची ज्या वेळेला फलंदाजी जबरदस्त व्हायची त्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर रिस्पेक्ट करायचे. या वेळेला ऑन साइडला खेळला गेला, चिप शॉट आहे संजय भोईर. या खेळाडूचा खेळ मात्र या वेळेला कल्ला असताना पाहायला मिळतोय. संजय भोईर बॅक टू द डगआउट. सुशांत किनीला पहिली सफलता मिळते, जोडी ब्रेक होते या वेळेला. बॅक टू द डगआउट गॉट. दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त करणारा गोलंदाज सुशांत किनी आता मात्र कुठेतरी फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळतोय. थोडासा आउट ऑफ फॉर्म आणि त्यानंतर केलेला स्ट्रगल हा पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, सुपर टायमिंग सही चेंडूला वळवलं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, एक बुद्धिमत्तेचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून येईल. 4 धावन करता येतोय चौकार. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 25 धावा 25. बॅकफुटला जाऊन कट केला जातोय, बॅकफुट पंच, स्क्वेअर ऑफ द विकेट, नेत्रदीपक ग्लोरिया स्ट्रोक, चौकार 4. सर नितीन सुमन यांनी 40 धावा पूर्ण केल्या तर गणेश पाटील अर्थातच शिरवली वृंदावन ढाबाचे प्रोप्रायटर यांच्याकडून शूज असतील नितीन सुमन यांच्यासाठी. चौकार येतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 29 धावा 29. खूप चांगलं क्रिकेट नितीन सोमनच्या द्वारे पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जाऊन फुटवर्क अप्रतिम. ऑफ साईडला खेळला गेलाय, चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी मात्र लॉंग ऑफ त्या ठिकाणी व्हाईटिश मध्ये ठेवला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. समीर जाधव पुढे सरसावतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला दुसरा आहे, षटक क्रमांक दुसरा आणि चेंडू क्रमांक 5 आतापर्यंत फेकले गेले. खूप चांगली रणनीती. बाउन्स या वेळेला अनपेक्षित बाउन्स होता. पंच आशुतोष व्यवहारे सर अँड अजित मात्रे सर या वेळेला दर्शवतायत यस, एक बाउन्स तुझा मात्र या वेळेला पूर्ण झालाय जो लिगली आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहतायत की नॅचरल बाउन्स कसा असतो, जेव्हा गुडलाईन स्पॉटवरून चेंडू अचानक उसळी घेतो त्यावेळेला नॅचरल बाउन्स म्हणून काउंट होतो, परंतु इथे अधून टाकण्याचा प्रयत्न केला आणि अनपेक्षित बाउन्स. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने होता. बॅकफुट जाऊन खेळण्याचा मनसुबा बनवला गेला होता. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर 20 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 11 धावा, म्हणजेच काय तर 31 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. नित्य साई प्रतिष्ठान अडणे हा संघ पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.50 सरासरीने 31 धावा. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही संयोजन समितीच्या वतीने वसई ग्रामीण प्रीमियर लीग 2023 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 31 धावा 31 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 या ठिकाणी कंप्लीट झालेत.
आणि दोन कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेले. दीपक लहंगे मॅन फ्रॉम भाताणे, नितीन सुमनचा हा फटका फार उंची प्राप्त करतोय चेंडू. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय इन दी एअर अँड टेकन. खूप चांगल्या प्रकारचा जेल जजमेंट या वेळेला प्रॉपरली पाहायला मिळाला. नजर खूप चांगल्या प्रकारची होती जी डोळ्यांची आपल्याला पाहायला मिळतं. आय कॉर्डिनेशन या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळालं. नितीन सुमनच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन गॉन. धावांची गती फलकावर. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आपण पाहतायत 31 या धावसंख्येवर 31.33 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. अतिशय टेनिस बॉल क्रिकेट खूप उंचीवर जात असताना पाहायला मिळतं. आणि अशातच आज ग्रामीण भागातील खेळाडूंना जे व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय या स्पर्धेने, खेड्यापाड्याचं टॅलेंट आज खऱ्या अर्थानं घरोघरी पोहोचलं गेलंय. कारण पाटील नेटवर्कची किमया यावेळेला आपल्याला पाहायला मिळते, घराघरामध्ये जाऊन पोहोचली गेले. कारण पाटील नेटवर्क आता फक्त नाव नाही आहे, तर ब्रँड तयार झालाय. म्हणून कोणत्याही गोष्टीकडे जेव्हा आपण फोकस करतो ना, त्यावेळेला मात्र त्या क्षेत्रामध्ये अगदी मन लावून काम करणं, ते क्रिकेटचा खेळ असो किंवा अनन्य क्षेत्र पाहायला मिळतं. टॅप केला जातोय बॅकफुटला जाऊन खूप सुंदर पद्धतीने. एक धाव तर निश्चित स्वरूपात पंकज मडवीच्या बॅटमधून येईल. पंकज मडवीने सुद्धा खूप चांगली प्रगती केली, सुधारणा केलं. आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट जेव्हा तुम्ही ओळखतील त्यावेळेला मात्र एक वेगळंच नाव आणि वेगळाच दर्जा मात्र तुम्हाला प्राप्त होईल. आणि मिळालेलं समाधान अर्थातच तुमचं जरूर सॅटिस्फाईड समाधान जे असतं ना, ते अगदी मात्र आपल्या मनाला भावून जातं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आउटसाइड द लेग स्टंप. अजित म्हात्रे सर या वेळेला वळतात, वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. शॉर्ट थर्ड मॅन कव्हर पॉइंट, त्यानंतर मिड ऑफ, लॉंग ऑफ. रोशन भोमटेला पाहतोय, लॉंग ऑन मध्ये सुशांत किनीला आपण पाहू शकतायत. एक मिड ऑन घेतला जातोय. अख्खा टप्प्याचा चेंडू होता पण परंतु फार वेगाने होता. आणि यावेळेला या सिटीचा व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या इशाराने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 34 धावा, 2 लगातार वाईड आलेत. रोहित किरी मात्र स्टंपला चिकटून आहे. यावेळेला यष्टीरक्षकाची भूमिका साकारत असताना संजय घरत पुन्हा एकदा सज्ज होईल उजव्या हाताने. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला होता. यावेळेला बॅटचा टो लागतोय, चेंडू फार वेगाने निघून जातोय. थर्ड मॅनला क्लिअर करत प्रॉपरली टायमिंग नव्हतं, परंतु धावा कोणत्याही पद्धतीने येऊत, कुठूनही येऊत, परंतु धावा येणं क्रिकेटमध्ये खूप मायने राखतं. चौकार 4. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. एकंदरीत 38 या धावसंख्येवर 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. दीपक लहांगे ऑन साईडला, बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. तिथून क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळतं. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर. नित्य साई प्रतिष्ठान अडणे या संघाची पाहायला मिळते 39 घरामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 4. अमर पाटील चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेत. या वेळेला मात्र रिव्हर्स स्वीप पॅटर्न करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र जरूर फसतोय, परंतु पाईच्या स्वरूपात मिळेल. कारण चेंडू आणि फळीचा व्यवस्थित या ठिकाणी समन्वय झाला नाही. आणि तत्पूर्वी मिळेल त्या ठिकाणी सिंगल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 40 घरामध्ये. अमर पाटीलने सुद्धा खूप चांगली प्रगती केली. एक गुणलेखकाचा लेखाजोगा सातत्याने, अग्री प्रीमियर लीग असेल, सफाळे पारगाव चॅम्पियन्स लीग असेल, तिथे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवला. आणि या स्पर्धेमध्ये सातत्याने या स्पर्धेत ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये ते लेखाजोगा पोहोचवत आहेत. आणि कौस्तुभ पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. एक दोन डिजिटल तर एका साईडला आपण पाहू शकतात गुणलेखकाच्या भूमिकेत. अल्केशा हाताने चेंडूला फक्त सॉफ्ट हँड बॉटम हँडचा उपयोग केला होता, नरम हाताने खेळला. आणि तत्पूर्वी सिंगल मिळाली आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 41 या धावसंख्येवर. 41 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत.
तीन षटकांच्या समाप्ती अखेर घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच घेऊया मैत्रांच्या आतमध्ये सौरभ तरे एक सुपर डीजे मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ब्रँड ऑफ एडवन सौरभ तरेकडे जाऊया. धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत पाहायला मिळते 41. या धावसंख्येवर 41 रन्स. मी मंडप डेकोरेटर्स यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. मंडप डेकोरेटर्स यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. सुशांत किनी यांच्यासाठी चॅलेंज असेल जर संजय घरत त्यांना क्लीन बोल्ड दांडी गुल केली संजय घरत यांची तर गौरव किनी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज लागलं गेलंय. संदेश किनी यांनी मात्र ही माहिती दिली. परेश पाटील, संदेश मडवी, हिरेन पाटील, तन्मय मडवी या मॅच आनंद घेत असताना स्वप्नील वाडील, सचिन राऊत मात्र संपूर्ण आपण पाहत आहेत. भामटकर मंडळी धावसंख्या झालेली आहे 41. तीन षटकांचं खेळ झालंय. जतीन किनी पुन्हा एकदा मात्र सज्ज होत आहेत. ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. चिप शॉट खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात दीपक लहांगे तिथून फेकी करेल. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल कारण एका साईडला पंकज मडवी सारखा फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली स्ट्रॅटेजी आखली गेले कारण इथून डू अँड डाय करू या मारू ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहू शकताय सरळ चेंडूला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करत असताना प्रॉपरली नव्हतं स्विच हिट. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. चार धावन करता लॉंग स्टॉप रिजनला चौका. चंडिका कोपर संघाचं लक्ष मात्र लागलं असेल या सामन्याकडे. लीगच्या फॉर्मॅटमध्ये हीच मजेशीर गोष्ट पाहायला मिळते. जेव्हा मात्र तळाचे संघ असतात ना तेव्हा मात्र एखाद्या संघाला बाहेर मात्र जरूर काढतात हे आपण सातत्याने पाहिलंय. तर काही जे संघ असतात ते व्हेंटिलेटरवर पाहायला मिळतात. जसा आई चंडिका कोपर संघ विचार करत असेल नित्यसाई प्रतिष्ठान संघ मात्र हा पराभूत व्हावा. आणि जर एका साईडला जर श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघ जर विजयी होतोय तर आई चंडिका कोपर संघाचे मार्ग थोडेफार मोकळे होतील. एक चान्स क्रिएट होईल. यावेळेला चिप शॉट आहे परंतु पॉवरफुल होता. 1 2 3 तिसऱ्या वेळेला अटेम्प्ट करताना मात्र या ठिकाणी असं वाटलं कॅरी केलं जाईल परंतु दीपक लहांगेचं कौतुक करावं तेवढं कमीच. अतिशय फार वेगाने आला होता. ॲथलेटिक यावेळेला दाखवलं गेलं आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुशांत किनी बाउन्स केल्या ओव्हरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा बाउन्स फेकला गेला होता, हाताळला होता. व्हाइटचा इशारा आला. पुन्हा एकदा वॉर्न केला जातोय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 49 रन्स ऑन दी बोर्ड. अमर पाटील आम्हाला ही माहिती देत आहेत. 1 बाउन्स या ठिकाणी आपण पाहत आहेत. त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. अमर पाटील पुन्हा एकदा 24 एप्रिल ते 30 एप्रिल या मात्र वेळेमध्ये आमच्या समवेत असतील. रावळे अर्थातच केळवे या मैदानात डे अँड नाईटचा थरार. 2 लाखाची स्पर्धा. एपी ट्रॉफी अजय भोईर यांची ती स्पर्धा. संदीप मात्रे असतील. हरीश्वर किनी प्राण भोईर यांची ती स्पर्धा मात्र पुढे येईल. या वेळेला देवातरे पूर्णपणे हुलकावणी दिली. चेंडू सीमारेषा पलीकडे मिळेल या ठिकाणी नशिबाचा चौकार. 4 थँक्यू. धावांची गती फलकावर 53 धावा. 53 रन्स हलकेशा आणि चेंडूला फक्त दिशा गेली असं वाटलं की पॅडल स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात जरूर आहेत परंतु प्रॉपरली पॅडल स्वीप नव्हता. या ठिकाणी मात्र पंच दर्शवत आहेत.
थोडासा केर कचरा मात्र खेळपट्टीवर आला होता। डेट बॉल पंच आशुतोष वेवारे सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत। खूप चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। यावेला स्विच इटचा फटका पाहायला मिळतोय। जबरदस्त ग्रीप बदलली, सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय। आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला हा खणखणीत दर्जेदार सनसनाटी षटकार। परंतु एक गोष्ट आवर्जून यावेला सांगेन की धावा भरपूर मोठ्या प्रमाणात येत आहेत, परंतु नित्यसाई प्रतिष्ठान अडणे या संघाच्या डगआउट मधून टाळ्या का येत नाहीत, एक खेळाडूला उत्स्फूर्त देणं खूप गरजेची गोष्ट आहे। आता टाळ्यांचा आवाज येतोय, मात्र या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीयेत, परंतु जर तुम्ही खेळाडूंचा उत्साह वाढवतील, जल्लोष करतील, तेव्हा त्यांच्या अंगात एक स्फूर्ती निर्माण होते। ही खूप गोष्ट महत्वाची भूमिका असते। एकदा टाळ्यांचा गजर यायला हवा। वेल प्लेड पंकज मडवी। धावांची गती झालेली आहे। अमर पाटील आता कौस्तुभ पाटील जॉईन झालेत आणि सांगतायत या ठिकाणी 59 घरामध्ये जाऊन पोहोचले गेले। आकाश तरी पारगाव मॅचचा ऑनलाईन मात्र या ठिकाणी जरूर प्रक्षेपण पाहत आहेत आणि संजय करत त्यांच्यासाठी स्पेशल प्राइज असेल। 3 लगातार षटकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल, म्हणजे किती नितांत प्रेम आहे संजय करत त्यांच्यावर, ही ऊर्जा दिली जाते। म्हणतात ना, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्याजवळ येईन। तुम्ही टॅलेंट दाखवा, टॅलेंटला मात्र यावेळेला पक्षिसात रूपांतर केलं जाईल। आज वेळ काढतायत हिरेन पाटील आणि मॅचचा आनंद घेत असताना एक हँडसम क्रिकेटर ऑन साईडला खेळला गेलाय, परंतु इथे फसेल का? यस, त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत, कारण तिथे आहे नितीन किणी आणि नितीन किणी याच्याकडून कधीही मी चुका होताना पाहिलेले नाहीयेत। एक भामटपाडा संघाचा महत्वाचा क्षेत्ररक्षणामधील दुवा तो मला अजूनपर्यंत झेल आठवतो गौरव किणी, जो आई कोसमाई चषक खारडीचं ते मैदान एका 100 मात्र झेल टिपला होता आणि नवसईच्या मैदानात सुद्धा ज्याने आविष्कार दाखवला होता। नितीन किणी व्हेरी वेल कॅच। फलंदाज बाद या पण जाऊया सौरभ तर यांच्याकडे। संख्या झालेली आहे ती एकंदरीत आपण पाहत आहेत। 59 षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5 या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। नवीन फलंदाज मिस्टर अमित यावेला येत असताना पाहायला मिळतोय। अमित घाटाळ एक उजव्या हाताचा शैलीदार फलंदाज, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वाईटचा इशारा येतोय कारण आउटसाइड द लेग स्टंप। अमित घाटाचा बॅटिंग स्टान्स अप्रतिम पाहायला मिळतो, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅट मधून अगणित। तुमच्याकडे 3 गोष्टींची गुणवत्ता असायला हवी। पहिली गोष्ट युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, दुसरी गोष्ट आय कोऑर्डिनेशन, तुमची डोळ्यांची नजर, आणि या वेळेला जर आपण पाहिले तर तिसरी गोष्ट टायमिंग। ऑन साईडला खेळला गेलाय, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकदा वर्जित केली जाईल, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अमित मात्र एक धाव घेत संघाला घेऊन जातोय 61 या धाव संख्येवर। नित्यसाई प्रतिष्ठान अडणे संघ 2 & die। एका साईडला श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाला विजयाची चाहूल लागली गेले, परंतु प्रतीक्षा असेल चांगला खेळ करण्याची। ऑन साईडला खेळला गेलाय, पंकज मडवीच्या बॅट मधून ऑन ड्राईव्ह फ्लिकचा फटका होता, तत्पूर्वी चेंडू निघून जाईल। नितीन किणी मात्र या ठिकाणी थोडीशी चूक करतायत, फंबल होत आहेत, तत्पूर्वी 2 धावा। संजय बादाळे मॅचचा आनंद घेत असताना एक अपकमिंग यंग टॅलेंट समालोचक म्हणून नेहमीच त्यांना भामटपाडा यांच्या वतीने संधी दिली जाते। अपकमिंग यंग टॅलेंटला मात्र काहीतरी चालना मिळावी। धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 63 धावा। उलटा चेंडू होता, मात्र बैठकी स्ट्रोक पाहायला मिळतो तेवढ्याच वेगाने, परंतु काय झेल टिपला गेलाय जबरदस्त। आणि या वेळेला महेंद्र भगत यांचं मात्र रॉयल एंट्री। वेलकम टीसीपी लाईव्ह चे प्रोप्रायटर, आपलं सहर्ष स्वागत आहे।
चार षटकांचा एकंदरीत खेळत असताना संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 63 धावा 63 रन्स। आता मात्र रुपेश पागीला आज थोडासा उशिराने प्रमोट केले गेले सहाव्या क्रमांकावर। आज सहाव्या क्रमांकाने मात्र जबरदस्त खळबळ माजवली होती, अर्थातच मचवली होती तो आयर्लंड संघाचा केविन ओब्रायन। सहाव्या क्रमांकावर येत इंग्लंड संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं वर्ल्ड कप 2 मार्च 2011। आणि अतिशय सुंदर फलंदाजी करत 13 चौकार आणि 7 षटकार 113 धावांची जबरदस्त खेळी केली होती। त्या क्रमांकाचा फलंदाज आज रुपेश पागी पाहायला मिळतोय, थोडासा स्ट्रगल करतोय। अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर रोहित किनी, मात्र त्या ठिकाणी फेकी करतायत, रुपेश पागी पोहोचतील का हा प्रश्नचिन्ह उद्भवला होता। रुपेश पागी यांच्यावर मात्र चर्चा खूप झाली कारण सलीम शेख हे सुद्धा काल आले होते। 5 षटकांचा खेळ झाला, 22 ची धाव येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 64 64। 5 षटकांच्या समाप्ती अखेर शेवटचा आणि अंतिम षटक असेल या ठिकाणी। दीपक लहांगेचं मी कौतुक करीन या षटकामध्ये, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी केली। 5 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली 64 धावा फक्त अवघ्या 4 धावा खर्च केल्या, बोटांतील जादू दाखवली आणि यावेळेला सफल षटक या ठिकाणी मात्र हाताळलं गेलं। घेऊया एक छोटी विश्रांती आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये। लाईव्हचे प्रोप्रायटर आमचे जवळचे मित्र महेंद्र भगत ज्यांनी कामन प्रीमियर लीग कव्हर केली, नितेश पाटील यांचा सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा दोन्ही मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि एकमेकांना सहाय्य करणारं हे व्यक्तिमत्व। थँक्यू व्हेरी मच एमबी, आपण आलात। जूचंद्रचं एक चांगलं व्यक्तिमत्व आणि अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र से हकदार जे आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले, ज्यांनी फाउंडेशन रोवलं आणि आता मात्र आपण पाहू शकतो द सिनेमॅटिक क्यूब पिक्चर अँड लाईव्ह एक ब्रँड कामन प्रीमियर लीग मध्ये झळकायला गेलं। सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, रुपेश पागी पुन्हा एकदा स्ट्रगल करतायत। 5-2 वर्षांच्या पलीकडे यावेळेला रुपेश पागीला पाहिलं होतं, लेग बायचा इशारा आशुतोष वेवरे सरांकडून येतोय। एक धाव अर्जित केली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 65। नेहमीच रुपेश पागीला मी शांत डोक्याने खेळताना पाहिले, आज तो स्ट्रगल करतोय परंतु हे स्ट्रगल त्याच्यासाठी संघर्ष हे त्याच्यासाठी मात्र यश असेल येणाऱ्या काळामध्ये। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल, तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 66 धावा। आज रुपेश पागी प्रदीप किरकिरे यांना आठवत असेल तो सामना, भातानीचं मैदान, अंडरमचं क्रिकेट आणि आज एकाच संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, एकच ओनर आणि संघ मालक आणि खेळाडू, योगायोग असावा लागतो। धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 66, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, पुन्हा एकदा स्ट्रगल स्ट्रगल आणि स्ट्रगल, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन। येतोय लवकरच शिमगा येतोय, 6 आणि 7 मार्च हे 2 दिवस आपल्याला पाहायला मिळतील। खऱ्या अर्थानं जे बाहेर असतील, जे आपण पाहतायत गावातले काही प्रतिष्ठित नागरिक, ते मात्र पुन्हा एकदा गावाकडे येतील आणि पुन्हा एकदा तोच एन्जॉय तो जल्लोष मात्र पाहायला मिळेल। होळी कप सुद्धा आपण सातत्याने पाहतायत, यावेळेला कट केला जातोय, जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय, सुपर टायमिंग, बुद्धिमत्तेचा हा येतोय चौकार 4। चार चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 70 घरामध्ये पोहोचली गेले, 70 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात। यावेळेला स्विच इटचा फटका प्रॉपरली, चेंडू
हवेच्या बरोबरीने बोलत बोलत निघून जातो या वेळेला प्रवेश द्वाराजवळ आउट ऑफ द पार्क केविन पीटरसन कॉपी बुक स्टाइल मध्ये येतोय अमितच्या बॅट मधून खणखणीत दर्जेदार षटकार डान्सिंग डाउन द ट्रैक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये आणि जबरदस्त ह्या वेळेला स्ट्रोक पाहायला मिळाला तो नेत्रदीपक फटका होता अमितला आज तो स्ट्रोक आवडेल आणि डेफिनेटली मात्र स्टेटस वर त्याचं पाहायला मिळेल तर सहा षटकांचा खेळ झाला 76 धावा 77 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं नाण्याची एक बाजू आपण पडताळली नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील या वेळेला आपण पाहत आहेत खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल भारतराव सर जॉईंट होतील आणि या वेळेला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी दोन्ही संघाला इन्व्हाइट करेन दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण यायचं आहे एका साईडला आई गावदेवी स्पोर्ट सांदीप आणि कुणाल रॉयल मांडवी दोन्ही संघ मात्र आपण पाहत आहे टॉपचे आहेत आतापर्यंत टॉप रँकिंगसाठी मात्र ही लढत असेल चुरस निर्माण होईल इट वॉज अ रोमॅन्टिक सिच्युएशन चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी कॉइन स्पिन केला जाईल पाचवा सामना येईल आपल्या भेटीला आज आपण शेड्यूलनुसार व्यवस्थित चाललेलो आहोत अशी अपेक्षा असेल की 5:30-6 अगोदर मात्र सामने कव्हर होतील का आशुतोष व्यवहार यांचं म्हणणं आहे 5:00 अगोदरच व्हायला हवं 5:10 गाडी मिळेल चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज पालन बाबा या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्याच गावातील संघ आई गावदेवी स्पोर्ट संदीप वैभव खुश असतील आपल्या कामगिरीवर आणि खास करून संदीप मडवीवर खुश असतील जो काळ ज्यांनी गाजवला आणि पुन्हा एकदा मात्र टायगर अभी जिंदा आहे असं सँडी दर्शवत असताना पाहायला मिळतोय दीपक पाकतेकर खुश असतील संघ मालक कारण संघ मालकांची जाणीव ठेवणं तेवढीच गरजेची गोष्ट खेळाडूंना कारण आपली वर्णी लागली जाते तेव्हा आपण प्रॅक्टिस खूप भरभरून करत असतो आणि अशा वेळेला मात्र तुमचा जो रिझल्ट असतो तो खूप एंड ऑफ द मॅच ला आपल्याला पाहायला मिळतो तर वेलकम वैभव आणि मी एका साईडला विनंती करेन कुणाला रॉयल मांडवी संघाचे नारायण वजे जरा क्विकली या कारण जो इंटरव्ह्यूचा वेळ असतो तो कव्हर करण्यासाठी या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने असतो नवनाथ पाटील यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन राऊत यांना आपण पाहत आहेत आणि संपूर्ण टीम आदेश पाटील यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली याच गावातील आपल्याला पाहायला मिळत आहेत हे पट्टी सारवण्यापासून आखण्यापासून त्यांनी मेहनत घेतली त्यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल आणि आज आमचं भाग्य आहे की आम्हाला गुरुवार्य मानतायत आणि शिष्य हे चांगल्याच पद्धतीने काम करतील हीच अपेक्षा असेल गुणित कुडू यांना आपण MBPL मध्ये सुद्धा पाहिलं मीरा भाईंदर प्रीमियर लीग अनुराग चव्हाण यांना पाहिलं आणि आज पाटील नेटवर्कचं नेटवर्क खूप पुढे जात असताना पाहायला मिळतं तर नारायण वजे एका साईडला स्ट्रगल करतायत परंतु स्ट्रगल करणं हे अपयश नाहीये तुम्हाला यश जरूर मिळेल सातत्याने प्रयत्न करत राहा प्रयत्नांची पराकाष्ठा करा
हेड एंड टेल कॉइन स्पिन होईल पालन बाबा यांचे शुभ हस्ते हेड नारायण वजय यांचा परंतु टेल आलेला आहे धन्यवाद पालन बाबा आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि या ठिकाणी तर यस वैभव टॉस जिंकलाय काय निर्णय असेल आपला क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करण्याचं नेमकं कारण तुम्हाला चेस करणं आवडतं हो नक्कीच नक्की सँडीने जी आज यंदाच्या वर्षात व्हीजीपीएल मध्ये प्रगती केलेली आहे या सँडीचं ऍज अ कॅप्टन म्हणून तुम्ही कौतुक कसं करतील त्याचं बॅटिंग तर खूप चांगली चालली आहे त्याची आणि असंच खेळत राहा बस नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा एक टार्गेट असेल एक माणूस असेल तुमची संकल्पना 60 आत मध्ये प्लेइंग 11 मध्ये या वेळेला चेंजेस केलेले आहेत तुम्ही सेम टीम आहे सेम टीम असेल दीपक पाकतेकर या व्यक्तीबद्दल काय म्हणतील आपण खूप चांगलं आहे व्यक्तिमत्व कधी पण सपोर्ट करतात आम्हाला थँक यू व्हेरी मच वैभव आपल्याला शुभेच्छा असतील तुमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून तर नारायण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता चित्ररक्षण आता मात्र यावेळेला आपण पाहतो फलंदाजी आले ज्या पद्धतीने मात्र विजयने जो खेळ केला अप्रतिम पाहायला मिळाला ऍज अ कॅप्टन म्हणून त्याचं कौतुक तोंड भरून कसं करशील खूप चांगलं केलं बॅटिंग थँक्यू नारायण जास्त बोलत नाही आहे शुभेच्छा असतील टॉस झालेला आहे आणि टॉस या ठिकाणी आपण पाहू शकताय आई गाव देवी स्पोर्ट्स संदीप ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फास्ट बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ पांजू मिस्टर भारतराव सर थँक्यू थँक्यू प्रमोदजी शेडगे मॅम ड्रॉम आडणे आणि सुप्रिमोचा गोड आवाज म्हणायचं गेलं प्रमोदजींच्या विषयी तर गोड गळ्याचे धनी या वेळेस अप्रतिम फटका दर्जेदार फटका आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवताना पाहायला मिळतोय रोहित केनी मॅन फ्रॉम भामटपाडा षटकार इथून मित्रांनो एक वेगळी लढाई सुरू झाली आहे इथून काय पाहायला मिळेल तर नक्कीच आपण प्रत्येक जण आज विचार करत असोल की आयुष्यात कधी कुणाचं वाईट चितू नये मात्र इथून असे बरेचसे संघ आहेत ते काही संघांचं वाईट चिततील की हा संघ जर हरला तर आम्हाला चान्स आहे आम्हाला या लीग मध्ये खेळण्याची संधी मिळेल आणि तो संघ जिंकला तर आम्हाला खेळण्याची संधी मिळणार आहे इथून जो संघ जे संघ एकमेकाच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरले होते ते संघ एकमेकाला प्रोत्साहन देखील देतील आणि एकमेकाच्या विरोधात कटकारस्थान देखील करतील ही आहे लीगची सिस्टम इथे काय घडेल जर मित्रांनो जर श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे संघ जिंकला तर आई चंडिका कोपर या संघाला संधी आहे आणि जर नित्यसाई जिंकली तर आई चंडिका या संघाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल एवढेच कट करतोय स्वीपर पॉइंट त्या ठिकाणी आहे एकदा फक्त मिळेल इथून काय विचार असेल आई चंडिका कोपर संघ हा जर कोणाचा सपोर्टर आता असेल तो फक्त आणि फक्त असेल मित्रांनो श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे या संघाचा त्यांचं बळच सोसतील मी म्हणेल गाराणं गाळतील देवाजवळ की देवा श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे संघ जिंकू दे आणि आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळू दे मात्र जे संघ खालच्या रँकिंगवर मित्रांनो आहेत ते देखील चहामध्ये खडा मिठाचा खडा टाकण्याचं काम करतो यावेळेस मिस्टर स्टोक इन दी एअर इज गॉन धक्का क्रमांक पहिला समित जाधव मॅन फ्रॉम शिरवली बॅक टू द पॅवेलियन पहिला धक्का थँक्यू डीचे पहा प्रत्येकाला जबाबदारी दिलेल्या आहेत फक्त आपण हे जे कार्यकारी मंडळ पाहतो वसे ग्रामीण प्रीमियर लीगचं नक्कीच मित्रांनो ज्या 47 जणांची नावं जी आहेत ती फक्त पेपरापुरती नाही आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच सहकार्य आहे त्या प्रत्येक व्यक्तीवर मी म्हणेन एक जबाबदारी दिली गेलेली आहे या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी त्यामुळे फक्त ही कागदोपत्र नावं नाही आहेत लक्षात ठेवा सर्व श्रेय सर्व श्रम हे सगळ्या व्यक्तींचं आहेत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ते मात्र मोठा फटका खेळायचा होता फटका चुकला जातोय बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा समन्वय त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये निर्धाव चेंडूची सांगता
आई चंडिका कोपर या संघाच लक्ष्य असेल ते म्हणजे श्रीराम स्पोर्ट्स खानेवडे संघाच्या विजयाच्या दिशेने लक्षात ठेवा। मी म्हटलं की जरी जो संघ शेवटच्या रँकिंगवर असेल, जो संघ या लीग मधून बाहेर पडला असेल, तरी तो संघ एखाद्या संघाच्या चहामध्ये मिठाचा खडा टाकू शकेल, विजयाची अडचण वाढते। मी मोठा फटका हाय वेळेस चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑन बॉर्डरलाइनच्या बाहेर। सहा धावांचा दमदार यशस्वी षटकार षटकार पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि म्हणायचं गेलं तर खऱ्या अर्थानं पॉवर ही दाखवण्यात आली। चला वेळ जास्त वाया घालू नका, टीम मीटिंग करू नका, लक्षात ठेवा। तुम्हाला सूचना या वेळेस केल्या जात आहेत, सुशांत किणी हा बॅटर आपण पाहतो, आयकॉन म्हणून ज्यांची वर्णी लागली गेलेली आहे। नक्कीच म्हणायचं गेलं तर वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या सर्व आयोजक कमिटींचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे। तर यावेळेस काय केलेलं आहे ग्रामीण बॉल घ्यायचंय, ग्रामीण विभागातील खेळाडूंना संधी आणि प्लस मध्ये दादा म्हणायचं गेलं तर आयकॉन कोण आहेत, आयकॉन इतर गावातील खेळाडू नाही आहेत, आयकॉन हे देखील आपल्याच परिसरातील आपल्याच ग्रामीण भागातील खेळाडू आहेत। त्यांचा दर्जा काय आहे, त्यांचा क्रिकेट काय आहे, मग अशी आपण जी बॅटिंग पाहिली खास करून म्हणायचं गेलं विजयची अफलातून इनिंग खेळला होता 50 धावा केल्या स्टार खेळाडू करणं हे फक्त इथल्या पुरतच मर्यादित नाहीये, फक्त या ग्रामीण प्रीमियर लीग पुरताच मर्यादित नाहीये, तर तुमचा हा खेळ आहे, हा तुमचा खेळ अनेक गावामध्ये अनेक देशामध्ये पाहिला जातोय, तुमच्या या गावाची तुमच्या या लीगची चर्चा अनेक गावामध्ये केली जाते, संपूर्ण पंचकृषीमध्ये तुमच्या गावाची तुमच्या या लीगची चर्चा केली जाते, म्हणून तुम्हाला इथून स्टार होण्याची संधी आहे संपूर्ण पंचकृषीमध्ये। धावसंख्या आपण फलकावर पाहतो ती म्हणजे झालेली आहे ती तब्बल 13, पहिले षटक म्हणायचं गेलं तर चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं। या वेळेस सरळ उडवलाय, लॉंग ऑफ क्लिअर होईल का, यस बिगी, वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा आणखीन एक दर्जेदार षटकार, 6 धावा। चांगलं गाणं वाजलं गेलं नक्की, ज्या विषयाकडे मी येणार आहे डीजे, क्या बात आहे, यावेळेस इन साइड आउटचा फटका इन टू द गॅप, हा चेंडू मात्र निघून जातोय जवळपास स्वीपर कव्हर पॉइंट रिझनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। थँक्यू कानिवडे संघ दाखवतोय की आम्ही जरी खालच्या क्रमवारीवर असलो तरी देखील आम्ही तुम्हाला देखील खाली खेचू शकतोय, असं नाहीये की तुम्हाला आम्ही पुढच्या टॉप रँकिंग मध्ये नेण्याचा प्रयत्न करू, जरी आम्ही या लीग मधून बाहेर पडलो असलो तरी आमची जिद्द संपली नाहीये, आम्ही मात्र सोबत दुसऱ्याला घेऊन जाऊ हे दाखवताना खानिवडे संघ अप्रतिम खेळी, गुड स्टार्ट, कौतुक असेल। यावेळेस एरियल रूट न मात्र सुरुवात केली आहे, यावेळेस सरळ बॅट न अप्रतिम दर्जेदार फटका साइड स्क्रीनच्या समोर, हा चेंडू खेळला जातोय डीप लॉंग अप मधून, फिल्डर्स त्या ठिकाणी येतोय चेंडूला फील्ड करतोय, फक्त आणि फक्त या ठिकाणी प्राप्त केली जाईल ती 1 धाव। धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 24 चेंडू शिल्लक आहेत ते 27 आणि येणाऱ्या 27 चेंडू मध्ये दावा करायचे आहेत त्या म्हणजे 53। त्यासाठीच मित्रांनो म्हटलं होतं की आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण ढासाळलेल्या घरांच्या विटा देखील लोक सोडत नाहीयेत, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे। संकट तुमच्या समोर अनेक आहेत, मात्र या संकटांना तुम्हाला प्रतिउत्तर द्यावं लागेल, मनातून कधीही जिद्द सोडू नका आणि मनातून कधीही मित्रांनो पराभूत होऊ नका, मनात नेहमी पॉझिटिव्ह विचार केला, आम्ही खेळतोय आम्हाला जिंकायचं आहे आणि आम्ही जिंकणार। यावेळेस ब्लॉक कॉलचा चेंडू, चेंडूला फक्त सॉफ्ट अँड ड्राईव्ह केला गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडू ट्रावला तो डीप मध्ये, फिल्डर्स त्या ठिकाणी आहे, 2 धावा। सव्वीस धावा आणि या जोडीविषयी चांगली माहिती आमचे स्कोर देत आहेत की या लीगचा जर आपण विचार केला तर या लीग मध्ये बेस्ट पार्टनरशिप पार्टनर हवायला असायला जाव्या। बॅकफुटला जाऊन चेंडूला लॉफ करतोय डीप लॉंग ऑनच्या दिशेने, अप्रतिम शतरक्षण पाहायला मिळालं, नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या।
कारण पार्टनर सगळ्यात गोष्टीमध्ये पार्टनर असणं खूप महत्त्वाचं आहे. भले तुमचं व्यावसायिक जीवन असू द्या किंवा तुमचं वैवाहिक जीवन असू द्या, सगळ्या गोष्टीमध्ये पार्टनर हा आपल्याला चांगला लाभला गेला तर आपल्या पदरात हे नक्कीच यश प्राप्त होते. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2, दोन षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण सांघिक फलक पाहतोय, तो म्हणजे तब्बल 28 धावा. बाद आहे, बऱ्याच जणांची तू मन जिंकली असतील डीजे, आणि खूप सुंदर डीजे आहे आणि अप्रतिम साऊंड सिस्टम. थँक्यू डीजे. खरोखरच म्हणायचं गेलं मित्रांनो तर अनेक वेळा हार पत्करून सुद्धा जिंकण्यासाठी जो जिद्दीने उभा राहतो तो काहीही करू शकतो. आणि या वेळेस आपण जर पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी करताना श्रीराम स्पोर्ट्स कानिवड्या संघ, कानिवडे संघाचा जो पॅकर असेल तो विचार करत असेल की का असा खेळ पुढच्या काही सामन्यामध्ये केला नाहीये. असा खेळ जर पुढच्या काही सामन्यामध्ये केला असता तर आम्ही टॉप रँकिंगवर असतो. इथे गरमागरम क्रिकेट सर्वांचं लक्ष नसेल पण मात्र आई चंडिका कुपर या संघाचं लक्ष असेल, ते म्हणजेच मित्रांनो श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे संघाच्या विजयाकडे. बरेचसे गाराणं घातले जात असतील की देवा हा संघ विजय होऊ दे. हे आहे प्रीमियर लीगचं क्रिकेट, लक्षात ठेवा. जबरदस्त क्रिकेट. धावसंख्या आपण पाहतोय मित्रांनो, धाव झालेले आहेत त्या म्हणजे 28 अजूनही 24 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. दिल्ली अभी भी दूर आहे. फसई ग्रामीण प्रीमियर लीग चा थर्रार, याची देही याची डोळा हा सुरू आहे. ग्रामीण गावाचा हा अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा, जबरदस्त जबरदस्त आणि जबरदस्त. जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे. न्यू बॉलर आपण पाहतोय अमित बरप जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, ती म्हणजे सुशांत किणी आणि रोहित किणी, ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. रोहित स्ट्राइक एंडला आपण पाहतोय, अष्टपाल खेळाडू आहे आणि आयकॉन सुशांत आहे. टन्सिक विथ द पीच फुटबॉलचा त्या ठिकाणी वापर केला होता, थोडीशी उलकावणी देण्याचा प्रयत्न गोलंदाजाला केला होता, लाईन थोडीशी भरकटताना गोलंदाज व्हाइटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. रख हौसले ओ मंजर भी मिलेगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, डटकर रहना ओ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी मिलेगा. यस पंचा, चला टाइम टाइम प्लीज टाइम कडे लक्ष द्या. आयोजकाने तुमच्यासाठी सर्व काही केलेलं आहे, सगळं काही आयोजकाने तुम्हाला दिलेलं आहे, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगल्या ट्रॉफ्या, सगळं काही दिलेलं आहे. फक्त आयोजक तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीत आणि जो काही वेळ वाचवायचा आहे तो तुम्हाला वाचवायचा, लक्षात ठेवा. कारण संध्याकाळची जी वेळ आहे तुमची तुमच्या कामी येऊ शकेल. इथे इथे पुन्हा एकदा उलकावणी देण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाला अजूनही लय सापडत नाहीये. हाच तो मित्रांनो संघ का जो टॉप रँकिंग मध्ये आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर समोरचा संघ आपण नित्यस साई प्रतिष्ठान अडणे हा संघ पाहतोय. हा देखील संघ म्हणायचं गेलं तर काही क्रमवारवर आहे. हा संघ चौथ्या क्रमवार हा संघ आहे, म्हणजे या संघाला देखील प्रतीक्षा आहे विजयाची. जवळजवळ 3 गुणांना हा संघ खेळतोय, त्यामुळे विजय झाला तर 5 गुण होऊ शकतील, त्यामुळे या संघाला देखील जिंकणं गरजेचं आहे. सरळ बॅटना डीप लॉंग वन क्लिअर केला जाईल का, या साइड स्क्रीनच्या समोर येतोय अतिशय देखना फटका रोहित किणी यांच्या बॅटमधून 6 धावा. षटकार 6 धावेचा उत्तुंग फटका रोहित किणी मॅन फ्रॉम, जर आपण पाहिलं मित्रांनो भामटपाडा, भामटपाडाचा सुपुत्र काय फलंदाजी करतोय. खरोखरच म्हणायचं गेलं तर सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत या भामटपाडाच्या मुलांना. अफलातून क्रिकेट, कारण जिंकायचं आहे, डू आय डाय हा सामना आहे. आम्हाला देखील पुढे यायचं आहे. यावेळेस बॅटला ब्रश करतोय चेंडू, मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने निघून जातोय. एक धाव सांघिक फलक आपण पाहतोय, तो तब्बल झालेला आहे, तो म्हणजे 37. अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक आहेत, ते
22 आणि 22 चेंडू मध्ये दावा करायचे आहेत त्या 40 म्हणायचं गेलं तर कठीण आहे अशक्य नाहीये क्रिकेटच्या पटल्यावर प्रयत्न करावा लागेल कारण प्रयत्न केल्याने तुम्हाला सर्व काही मिळू शकेल कारण प्रयत्नाशी परमेश्वर मगाशी आमच्या मागच्या साथी समालोचक त्याने म्हटलं होतं की प्रयत्नाशी परमेश्वर यावेळी सरळ बॅटने हा देखील फटका साइड स्क्रीनच्या समोर दर्जेदार षटकार मगाशी आपण पाहिलं रोहित किणीच्या बॅट मधून आता आपण पाहतोय तर सुशांत किणी यांच्या बॅट मधून षटकार धन्यवाद डीचे षटकरण मात्र संघ तब्बल पोहोचला जातोय 43 घरामध्ये आता 21 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे सगळ्यात मी म्हणेन आनंदाचं वातावरण कुठे असेल आई चंडिका कोपर या संघाच्या डगआउट मध्ये कारण पूर्णतः कल्पना आहे ते जिंकायला हवं आम्ही पुढे येऊ शकतोय जरी हा संघ पराभूत झाला तरी मात्र आम्हाला संधी आहे आम्हाला संधी आहे या लीग मध्ये खेळण्याची याला म्हणतायत मित्रांनो क्रिकेट आणि ग्रामीण भागातील आपण क्रिकेट पाहतोय याच ग्रामीण भागातून अनेक नामवंत क्रिकेटपटू घडले गेलेले आहेत यावेळेस ऑन साइडला कावकोणाच्या दिशेनं डीप मध्ये चांगले शतरक्षण होताना फक्त एक धाव कारण अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात झाली होती प्रशांत गरत काळा आपण पाहिलं त्या व्यक्तीला या ठिकाणी त्या खेळाडूला आपण या ठिकाणी पाहिलं होतं सन्मानित केलं गेलं या ठिकाणी प्रशांत गरत यांना मात्र प्रशांत गरत यांचं यशामागचं स्ट्रगल देखील खूप मोठं आहे लक्षात ठेवा मित्रांनो अंडरआर्म क्रिकेट पासून तो त्यांचा प्रवास सुरू झाला आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अनेकदा पराभूत होणारा तो खेळाडू होता धावसंख्या आहे 44 धावा इथे मोठा फटका इथे मोठा फटका हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावा षटकार धावसंख्या 50 50 धावा फलकावर 77 धावा या विजयासाठी दिलेल्या आहेत अजूनही सामना संपला नाही मित्रांनो चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते म्हणजे तब्बल 19 आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 27 19 चेंडू 27 धावा वॉड मॅच सुपर काय एवढे संघाचे होणार खुश असतील भरपूर खुश असतील आता आपल्या संघावर की जाता जाता का होईना मात्र एक धमाका आपण करून जातो या लीग मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरा आहे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सुरेख चेंडू वेगवान चेंडू आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर पॅड अँड बॅटच्या मधून मात्र निघून जातोय एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावफळकावर आपण धावा पाहतोय धावा झालेल्या आहेत त्या 50 धावा करायचे आहेत अजूनही 18 चेंडू मध्ये 27 धावा या घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर येऊया या गरमागरम मॅचच्या दिशेनं सोहळा भरला भारी मोठ्या थाटा माटान क्रिकेटचा सोहळा भरला भारी मोठ्या थाटा माटान हा चषक पालघर जिल्ह्यात हा चषक पालघर जिल्ह्यात वसई ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट गावात चला टाइमपास करू नका शक्यतो टीम मीटिंग टाळा मित्रांनो विनंती करतोय कारण वारंवार मायक्रोफोनवर बोलणं मी म्हणेल व्यवस्थित दिसत नाहीये तर प्लीज कोऑपरेट करा शक्यतो टीम मीटिंग टाळा कारण आम्हाला देखील कळते की तुम्हाला जिंकायचं आहे तुम्हाला देखील या लीग मधून बाहेर पडायचं नाहीये आणि ज्याप्रमाणे श्रीराम स्पोर्ट्स हा बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत आहे या श्रीराम स्पोर्ट्सला थांबवणं हे सध्याच्या घडीला गरजेचं आहे ते म्हणजे नित्य साईज प्रतिष्ठान अडणे या संघाला नावाप्रमाणे आडवं यावं लागेल यावेळेस कारण अर्धा पळला पूर्ण झालेला आहे 3 षटक आणि या 3 षटकांमध्ये अधिराज्य कोणाचं आहे तर 3 षटकांमध्ये अधिराज्य आहे श्रीराम स्पोर्ट्स खानेवडे या संघाचं 77 धावेचा पाठला करताना म्हणायचं गेलं तर वर्चस्व आहे या 18 चेंडू मध्ये मात्र शेवटचे 18 चेंडू हे कोणाच्या बाजूने असतील प
पंकज मडवी आपण गोलंदाज पाहतोय. एवरेस्ट बॅटला ब्रश करून हा मात्र नशिबाचा चौकार. नशीब देखील साथ देते मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो, ती म्हणजे श्रीराम स्पोर्ट्स कानोड्या संघाला चार धावा. रायगडीचे आग्रे प्रीमियर लीग मध्ये याच पंकज मडवीनं नक्कीच इतिहास घडवला होता. दोन षटकात आले होते, निव्वळ एक धाव आणि सात बळी टिपले होते. त्याच महत्वपूर्ण गोलंदाजाला या ठिकाणी वापरण्यात येत आहे. कारण इथे कुठेतरी म्हणायचं गेली ही जी पार्टनरशिप आहे, सुशांत किणी आणि रोहित किणी यांची पार्टनरशिप या ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे. यांना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे, अन्यथा मात्र नक्कीच आपण पराभवाच्या छायेत जाऊ शकतो याची कल्पना आहे. त्यामुळे त्यांचाच बेस्ट बॉलर या ठिकाणी काढला जातोय. मोठा फटका, मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर आहे. ज्यासाठी काढला होता गोलंदाज सुशांतला ते काम मात्र त्या ठिकाणी पूर्ण करताना गडीबात विकेट डाऊन. थँक्यू रोहित किणी, आपलं काम मात्र पूर्ण करून मैदानाच्या बाहेर जाताना तब्बल 11 चेंडूंचा सामना केला आणि 11 चेंडू मध्ये 31 धावेची अफलातून इनिंग मात्र रोहितनं खेळली. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जातोय. सुशांत उबाळे हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत किणी आणि सुशांत उबाळे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ते आणि ते तब्बल 15 आणि 15 चेंडू मध्ये धावा ज्या करायच्या आहेत त्या 22 15 चेंडू आणि 22 धावा. सुशांत उबाळे स्ट्राईक एंड वर नॉन स्ट्राईक ला आपण पाहताय. सुशांत किणी यावेळेस लेट कट वेळ पाहिली, अंतिम क्षणी चेंडूवर लक्ष दिलं आणि चेंडूला फक्त कट केलं पॉइंट रिझन मध्ये. कौतुक असेल सुशांत उबाळे यांचं, कारण साइड बॅट्समॅन कोण आहे, ऐकून खेळाडू आहे सुशांत किणी आणि या खेळाडूला स्ट्राईक देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. याला म्हणतायत तर डोक्याचं क्रिकेट, कारण क्रिकेट आपण जितकं बॅटने खेळतो तितकंच क्रिकेट डोक्याने खेळणं गरजेचं आहे. तर डोक्याचं क्रिकेट खेळताना मित्रांनो पाहायला मिळतोय सुशांत उबाळे हा बॅटर सिंगल फक्त कन्वर्ट करून स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय. कारण संघ अडचणीमध्ये आहे, चेंडू आणि धावा यामधला फरक मोठ्या प्रमाणात दिसत आहे. अजूनही 14 चेंडू आहेत आणि 14 चेंडूमध्ये तब्बल धावा करायचे आहेत ते 21. इथून मात्र काहीसे मोठे फटके अपेक्षित असेल आणि या कारणास्तव मात्र ही स्ट्राईक रोटेट केली जात आहे. 14 चेंडू 21 धावा, वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामध्ये बॅकफुट लावून चेंडूला फक्त स्टॉप केलं गेलं, स्टॉप ठाण चेंडूला फक्त खेळलं गेलं. एक धाव इथे मिळेल, हा चेंडू जर आपण पाहिला तर पॅडवर आदळला जातोय. एक धाव एका धावेनं संघ पाहायला मिळतोय. सांघिक फळक तो म्हणजे तब्बल आणि तब्बल 57. 20 धावा अजूनही करायचे आहेत, 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 20 धावा. सामना बॅलन्सिंग आहे, सामना कुठेही चुकला नाहीये. एवरेस्ट ऑन साइडला डीप लॉंग ऑनच्या दिशेनं एक धाव इथे मिळेल या फटक्यावर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 58. चेंडू उर्वरित शिल्लक आहे ते 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 29. 12 चेंडू 29 धावा. या ऐकूया सुमधुर संगीत आणि त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. थँक्यू थँक्यू. चला टीम मीटिंग करू नका, विनंती करतो टीम मीटिंग शक्यतो टाळा. 12 चेंडू 19 जावा. नक्कीच आम्हाला माहिती आहे की डुआड आहे हा सामना पाहायला मिळतोय, मात्र आमच्याकडे तितका वेळ नाही जितका वेळ आम्ही तुम्हाला देऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि दोन्ही संघांची एक चांगली माहिती आमचे स्कोरर आहेत कौस्तुभ पाटील यांच्याकडून माहिती येते की दोन्ही संघ या लीग मध्ये असे काही सामने खेळले आहेत ते दोन्ही संघ टाय झाले होते, ते सामने टाय झाले होते. म्हणजे अशा परिस्थितीला देखील सामोरे गेलेले आहेत हे दोन्ही संघ आणि अशा परिस्थितीचा अनुभव देखील या दोन्ही संघांजवळ आहे.
का ही काही सेकंदांची कॉन्फरन्स मैदानाच्या आत मध्ये घेतली गेली, कारण पूर्णता कल्पना आहे ती म्हणजेच टीम नित्य साई प्रतिष्ठान आडणे या संघाला, इथून मात्र आम्हाला मागे फिरायचं नाहीये. जरी 12 चेंडू आणि 19 धावा जरी असल्या तरी मात्र या 19 धावा आम्हाला करू द्यायच्या नाहीयेत आणि हा प्रयत्न असेल. त्यामुळे काही सेकंदांची कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतली गेली आणि इथून मात्र निष्कर्ष निघाला नंबर 5 साठी गोलंदाज पंकज पाटील. पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर 5 विकेट्स घेतल्या होत्या पंकजनं, ही माहिती आमचे स्कोरर देत आहेत. नक्कीच त्यामुळे नक्कीच तो विचार केला गेला, कारण इथून जर हे षटक निर्णायक हाताळलं गेलं, कमी धावांचं हे षटक हाताळलं गेलं तर कुठे मात्र आपण या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय हा प्रयत्न असेल. मात्र काय बॅटिंग सुरू आहे, सुशांत किणी यांची अफलातून बॅटिंग सुरू आहे. मात्र त्यांची त्यांना साथ देखील सुशांत उबाळे हा देखील चांगल्या पद्धतीने देतोय. एका राशीची दोन व्यक्ती आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. 30 यार्ड मध्ये आपण ऑफ साईडला पाहिलं, शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट अँड शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर हे आपण पाहायला मिळतात इनफील्ड मध्ये. ऑफ साईडला जागा बनवली, यावेळेस बैठक स्टोक इन टू द गॅप, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, 6 धावा षटकार. थँक्यू. एकच वादा आहे ते म्हणायचं गेलं तर राजू नाहीये तर सुशांत दादा हे नक्कीच म्हणेल. काय बॅटिंग करतोय सुशांत आणि सुशांत दोन्ही सुशांत आहे. सुशांत उबाळे देखील या ठिकाणी लॉफ करताना क्या वादा महेंद्र सिंग गोड दोन्ही कॉपी उपस्थान मध्ये इनफील्डच्या वरून खेळला जातोय. बराचसा रेंज कापावी लागेल लॉंग ऑफच्या त्या फिल्डरला आणि जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत धावा इथे पूर्ण केल्या. त्या दोन धाव संख्या फलकावर पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 66. अजूनही विचार केला आपण तर धावा ज्या करायच्या आहेत त्या आणि त्या फक्त 11 धावा चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 11 धावा. पराभवाने माणूस संपत नाहीये, प्रयत्न सोडतोय तो मात्र संपतोय. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजूनही संपली नाहीये, कारण मी अजूनही जिंकलो नाहीये. षटकार 6 धावा. चेंडू द्यायचा लगेचच. काय मॅच आहे खरोखरच अफलातून मॅच. श्रीराम स्पोर्ट्स खाणेवडी दोन संघ मित्रांनो रँकिंग क्रमांक मला वाटते 5 की 6 होता, 6 होता तो संघ मात्र अफलातून बॅटिंग करताना जबरदस्त खुश असेल आई चंडिका कोपर संघ. सुटकेचा श्वास घेतला असेल की आम्हाला एक जीवनदान दिलेलं आहे, आम्हाला एक लाईफलाईन जी उपलब्ध करू दिलेली आहे ती श्रीराम स्पोर्ट्स खाणेवडी या संघानं. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, सफल झाला होता या चेंडूला खेळण्यासाठी. इथे देखील हा नशिबाचा चौकार का यस लेग बायच्या स्वरूपात चौकार, धाव संख्या या चौकारानं पाहायला मिळते ती म्हणजेच बरोबर होते. म्हणजेच म्हणायचं गेलं धाव संख्या लेवल होता ना या ठिकाणी, म्हणजे 76 धावा या झालेल्या आहेत, फक्त एका धावेची गरज विजयासाठी. वॉड मॅच, सुपर मॅच, सुरेख फटका, हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार सुशांत उबाळे यांच्या बॅट मधून. आणि अशा रीतीने आपण पाहतोय तर श्रीराम स्पोर्ट्स खाणिवडे हा संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन श्रीराम स्पोर्ट्स खाणिवडे संघ, त्यांना नित्यसाई प्रतिष्ठान अडणे या संघाचं देखील या ठिकाणी आम्ही कौतुक करतोय. मात्र जल्लोष आनंद कोणाच्या डगआउट मध्ये असेल आई चंडिका कोपर या संघाच्या, त्यामुळे त्यांना देखील अभिनंदन असेल, कारण एक लाईफलाईन एक जीवनदान.